सर्व तारे ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे, कारण त्यांच्यात फ्युजन प्रक्रिया प्रचंड प्रमाणात होत असतात. जेव्हा वायू आणि कणाचा एक विशाल ढग नेबुला म्हणून ओळखला जातो त्याच्या स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने दबावाखाली कोसळला. त्याच्या पतनाने शेवटी आपल्या सूर्यमालेच्या मध्यभागी प्रकाशाचा एक मोठा गोळा जन्माला आला, कारण त्यामुळे जास्त दाब आणि उष्णतेमुळे अणू एकत्र मिसळू लागल्याने अशी प्रक्रिया सुरू झाली. सूर्याच्या आकारमानाच्या तारेच्या गाभ्यामध्ये हायड्रोजन अणू रूपांतरित होऊन हेलियम बनतात, तेव्हा ऊर्जा निर्माण होते. सूर्यामध्ये एका सेकंदात 620,000 मेट्रिक टन इतका हायड्रोजन मिसळतो. मोठ्या ताऱ्यामध्ये जास्त उष्णता आणि दाब असतो, परिणामी ती जड घटकांना जुळण्यास सक्षम आहे. अणूच्या जुळणीला न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात आणि ती एक अशी प्रक्रिया आहे जी उष्णता आणि प्रकाशाच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडते. आपल्या ग्रहावरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी सौर ऊर्जा पृथ्वी वितरित केली जाण्यासाठी सूर्याचे प्रत्येक थर भूमिका बजावतो. सूर्याद्वारे उत्पादित होणारी 99% ऊर्जा ही गाव्यामध्ये होती. या थराच्या पलीकडे फ्युजन जवळजवळ पूर्णपणे थांबलेले असते. उर्वरित सूर्य हा ऊर्जेद्वारे गरम होतो, जो गाव्यापासून वेगवेगळ्या थरामधून बाहेर पडतो, शेवटी बाहेरच्या थरापर्यंत पोचतो आणि ऊर्जा म्हणून आकाशात जातो. जेव्हा ही उष्णता आणि ऊर्जा पृथ्वीवर पोचते तेव्हा वातावरणाचा ओझोन थर सूर्याच्या अतिनील किरणाचा बराचसा भाग फिल्टर करतो, परंतु काहींना त्यातून जाऊ देतो. ही ऊर्जा आपल्या ग्रहावरील जीवनासाठी आवश्यक आहे.